नमस्कार मित्र हो स्क्रीन प्रिंटिंगच्या या भागात आपले खूप खूप स्वागत मित्र हो या स्क्रीन प्रिंटिंगच्या व्यवसायासाठी काय काय साहित्य लागेल याची संपूर्ण माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये घेतली होती आज आपण प्रत्यक्षात स्क्रीन प्रिंटिंग कशी करायची हे जाणून घेऊया सर्वात आधी या कामाची सुरुवात स्क्रीन कोटिंग पासून करायची असते चला तर सुरुवात करूया यासाठी लागणारे साहित्य बघूया हे बघा हे या प्रकारचं असं एक ग्रीन कोट घ्यायचं आहे हे कोटिंग दोन प्रकारचं येतं रेड कोट आणि ग्रीन कोट हे आहे सेन्सेटायझर सेनेटायझर नाही बरं का कोटिंग आणि सेन्सेटायझर मिश्रण करण्यासाठी आपल्याला असा एक छोटा कप घ्यायचा आहे किंवा चहाचा ग्लास घेतला तरी चालेल आणि मिक्स करण्यासाठी अशी एक स्टिक घ्यायची आहे आणि या प्रकारची एक स्केल किंवा एखादं जुनं एटीएम कार्ड किंवा एखादं जुनं पॅन कार्ड घेऊन आपल्याला ही कोटिंग या स्क्रीनवर व्यवस्थित लावून घ्यायची आहे तर आता आपण याचं प्रात्यक्षिक करून बघूया बघा याप्रमाणे आपल्याला हे ग्रीन कोट या कपमध्ये ओतून घ्यायचं आहे आता हे कोटिंग ओतून घेतल्यानंतर यामध्ये या, या सेन्सिटायझरचे काही थेंब टाकायचे आहेत मित्र हो हे मिश्रण करत असताना याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित असायला हवी म्हणजे ते तर खूप पातळ नको किंवा खूप जास्त घट्ट पण नको याची काळजी घ्यायची आहे मित्र हो ही कोटिंग आणि त्यानंतर प्लेटची एक्सपोजिंग करताना विशिष्ट ध्यानात ठेवायची बाब म्हणजे हे काम आपण जेवढ्या डार्क रूममध्ये म्हणजेच शक्य तेवढ्या कमी प्रकाशात केलं की आपली प्लेटची एक्सपोजिंग अधिक सुंदर होते हा एक्सपोजिंगचा फंडा पूर्णतः प्रकाशावरच अवलंबून असतो हे काम तुम्ही जेवढ्या कमी प्रकाशात कराल किंवा थोड्या अंधारात कराल तेवढी आपली प्लेट सुंदर एक्सपोज होईल आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे काम मी प्रखर प्रकाशामध्ये शूट करतोय त्यामुळे मला तर वाटत नाही की माझी प्लेट तेवढी चांगली एक्सपोज होईल फक्त हे तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आणि तुम्हाला हे व्यवस्थित कळावं म्हणून हे प्रखर प्रकाशात काम करत आहे त्यामुळे मला तर वाटत नाही की आपली अक्षरे या प्लेटवर व्यवस्थित उमटतील तरी पण बघूया काय होतंय तर प्रयत्न करायला काय हरकत आहे तर हे बघा असं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आता याची कन्सिस्टन्सी बघा हे खूप जास्त पातळ पण नको आणि घट्ट पण नको मला थोडं हे घट्ट वाटत असल्यामुळे यामध्ये मी अजून थोडं सेन्सिटायझर टाकून याला पातळ करून घेतो हे तर हे बघा या प्रकारे ही याची असली कन्सिस्टन्सी हवी तर बघा आता आपल्याला ही कोटिंग या प्लेटवर ला प्लेट ला प्लेट व्यवस्थित लावून घ्यायची आहे या कोटिंगला प्लेटवर असं ओतून घ्यायचं आणि या स्केलच्या साह्याने असं ओढून घ्यायचं आणि या कोटिंगचा एक असा पातळसा थर आपल्याला या प्लेटवर लावून घ्यायचा आहे खूप व्यवस्थितपणे अशी ही कोटिंग या प्लेटवर आपल्याला लावून घ्यायची आहे हे असं दोनही बाजूने आपल्याला ही कोटिंग व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि यावरचं एक्स्ट्रा कोटिंग आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि असा एक खूप पातळचा थर आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आता आपलं हे कोटिंग व्यवस्थित लावून झालेलं ला आहे यानंतर अशा एका हेअर ड्रायरच्या साह्याने आपल्याला ही प्लेट व्यवस्थित वाढवून घ्यायची आहे मी अजूनही सांगतो मित्रांनो या कोटिंग आणि एक्सपोजिंगचं काम आपल्याला डार्क रूम मध्येच म्हणजे अत्यंत कमी प्रकाशात करायचं आहे तुम्हाला डेमोस्ट्रेशन देण्यासाठी मला हे खूप प्रखर प्रकाशात करावं लागत आहे त्यामुळे आपल्या प्लेटवर ही अक्षरे नीट उमटतील की नाही याची शक्यता मला फार कमी वाटत आहे मित्र हो ही प्लेट आपण पंख्याच्या हवेत पण वाळवून घेऊ शकतो पण तसं केलं तर ही प्लेट वाढण्यासाठी उशीर होईल आणि आपल्याला ही प्लेट शक्यतो जेवढ्या लवकर वाढवता येईल तेवढ्या लवकर वाळवून घ्यायची आहे त्यामुळे या हेअर ड्रायरचा उपयोग करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने या प्लेटला व्यवस्थित असं पाच ते सहा मिनिटे वाळवून घ्यायचं आहे तर बघा मित्र हो आपली ही प्लेट आता मस्तपैकी वाढलेली आहे आता काय करायचं बघा मी ऑलरेडी अशी एक पत्रिकेची डिझाईन प्रिंट करून घेतलेली आहे आता ही पत्रिकेची डिझाईन कशी सेट करायची मॅटर कसं बनवायचं हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार तर आता या ट्रेस पेपरवर मी या पत्रिकेचं मॅटर प्रिंट करून घेतलेला आहे हा ट्रेस पेपर आहे कुठल्या कुठल्या भागात याला बटर पेपर असं पण म्हणतात तर हा पेपर इथे जे तुम्हाला दोन लाईट दिसत आहेत या दोन लाईटच्या बरोबर सेंटरमध्ये आपल्याला हा पेपर सेट करून घ्यायचा आहे आणि आपली ही प्लेट यावर ठेवून व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे आता इथे बघा आपल्याला एका कापडात अशी वाळू घ्यायची आहे जी कन्स्ट्रक्शनच्या कामात वापरतात तीच ही वाळू आहे आता बघा त्या अगोदर असं एक वर्तमानपत्राचे कागद घेऊन या प्लेटला व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आणि याचे चारही कोपरे या प्रकारे व्यवस्थित दाबून हे कागद यामध्ये फिक्स करून घ्यायचं आहे आता हे झालं की यामध्ये ही वाळूची पुरचुंडी ठेवायची आणि याच्या चारही कोपऱ्याला ही वाळू अशी व्यवस्थित पोहोचली पाहिजे या पद्धतीने दाबून दाबून सेट करून घ्यायचं आता हे झाल्यानंतर बघा यातील जे लाईट आहेत ते मी आता सुरू करतो तर बघा आपले हे लाईट आता सुरू झालेले आहेत मित्रहो याला इथे बघा आपल्याला हे सहा ते सात मिनिटे या लाईटच्या प्रकाशात हे असंच सोडून द्यायचं आहे मित्रहो यामध्ये आणखी एक सांगायचं म्हणजे हा जो लाइटिंगचा टायमिंग असतो म्हणजेच आपल्याला ही प्लेट या लाईटच्या प्रकाशात किती वेळ ठेवायची आहे हा टायमिंग तो प्रत्येकाचा वेगळा असतो कारण याचा टायमिंग हे आपल्या कोटिंग आणि आपला बल्ब म्हणजे लाईट किती वॅटचा आहे यावर डिपेंड असतं म्हणजे बघा कुणी ग्रीन कोट वापरतात कोणी रेड कोट वापरतो हे यावर डिपेंड असतं आणि दुसरं म्हणजे आपल्या लाईटच्या वोल्टेजवर डिपेंड असतं जर आपला लाईट जास्त प्रकार असेल म्हणजेच जर तुम्ही ट्यूबलाईट वापरत असाल तर त्याचा टायमिंग थोडा कमी होईल म्हणजे याला थोडं कमी वेळ ठेवायचं मी इथे सी एफ एल वापरले त्यामुळे मी याला सहा ते सात मिनिटे ठेवणार तुम्ही जर यापेक्षा जास्त प्रखर प्रकाश वापरत असाल किंवा ट्यूबलाईट वापरत असाल तर ट्यूबलाईटचा प्रकाश जास्त प्रखर असल्यामुळे याला थोडं कमी वेळ ठेवायचं किंवा तुम्ही दोन पेक्षा जास्त सी एफ एल बल्ब वापरत असाल तर हे टायमिंग बदलतं आपण जसं जसं हे काम करत जाऊ आपल्या अनुभवातून आपल्याला हे टायमिंगचं गणित हळूहळू समजायला लागेल मी दोन सी एफ एल वापरल्यामुळे याला जवळजवळ सात मिनिट ठेवणार आहे आणि त्यानुसारच मी माझा टायमर सेट केलेला आहे मित्र हो व्हिडिओ पाहत असताना किंवा काम करत असताना तुम्हाला काही अडचण भासली किंवा जर तुम्हाला काही गोष्टी कळायला नसतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपली समस्या नक्की कळवा बघा मित्र हो आता आपले सात मिनिट पूर्ण झालेले आहेत आता याला मी काढून घेतो शक्यतो जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपल्याला हे प्लेट पटकन धुवून घ्यायची आहे चला तर मी आता हे धुवून घेतो मी हे काम प्रखर प्रकाशामध्ये केल्यामुळे बघूया आपले अक्षर उमटतात की नाही बघा हे अशा पद्धतीने आपल्याला धुवून घ्यायचं आहे याला व्यवस्थित असं हाताने घासून घासून धुऊन घ्यायचं आहे बघा ज्याची भीती होती नेमकं तेच झालं इथे बघू शकता आपले अक्षर हे व्यवस्थित उमटलेले नाही फार तर थोडं थोडं एक्सपोज झालेलं आहे तरी पण एकदा प्रयत्न करून बघूया याला मी असं घासून घासून अक्षरे उघडण्याचा प्रयत्न करतो शेवटी बघा आपले हे अक्षर व्यवस्थित उमटलेच नाहीत याला कारण म्हणजे मी हे काम खूप प्रखर प्रकाशात केलं त्यामुळे या प्लेटवर आपले अक्षर उमटलेले नाहीत म्हणून इथे बघा मी दुसरी प्लेट घेतलेली आहे आता या दोन प्लेटमधील फरक बघा या दुसऱ्या प्लेटवर अक्षरे व्यवस्थित उमटलेली आहेत कारण ही प्लेट मी डार्क रूम मध्ये म्हणजेच कमी प्रकाशात एक्सपोज केलेली होती इथे तुम्ही बघू शकता यावरील अक्षरे ही अतिशय सुंदर आणि व्यवस्थित उमटलेली आहेत ही प्लेट आता आपल्याला उन्हामध्ये एक ते दोन तास व्यवस्थित वाढवून घ्यायची आहे आता आपली प्लेट उन्हामध्ये छान वाढवून घेतलेली आहे मी या प्लेटवर पत्रिका आणि त्याचा लिफाफा या दोन्हीचा हा मॅटर एक्सपोज केला होता पण मला आता फक्त पत्रिका छापायची आहे त्यामुळे हे असं क्रोमोलिन याला लावून या, ला या क्रोमोलिनच्या साह्याने हा लिफाफ्याचा मॅटर मी ब्लॉक करून घेतलेला आहे आणि पत्रिकेचा मॅटर ओपन ठेवलेला आहे आता हे क्रोमोलिन लावल्यानंतर ला ला आपल्याला याला उन्हामध्ये किंवा हेअर ड्रायरच्या साहाय्याने व्यवस्थित वाढवून घ्यायचं आहे आता यापुढे बघा काय करायचं आपण प्रिंटिंगचे काम करत असताना आपली शाई या कोपऱ्यामध्ये जाऊ नये किंवा आपली प्लेट खराब होऊ नये यासाठी याचे हे चारही कोपरे या प्रकारच्या टेपच्या सहाय्याने ब्लॉक करून घ्यायचा आहे मी इथे दोन इंची टेप घेतलेली आहे तुम्ही आपल्या सोयीनुसार तीन इंची किंवा चार इंची टेप घेऊ शकता आता बघा या पद्धतीने या मापाची सेलो टेप कापून घ्यायची व याला व्यवस्थित या प्लेटवर या पद्धतीने प्लेट चिटकवून घ्यायची मित्र हो यात एक महत्वाचं सांगायचं सा म्हणजे मला पत्रिका प्रिंट करायची होती म्हणून मी हा पत्रिकेचा मॅटर ओपन ठेवला आणि लिफाप्याचा मॅटर हा ब्लॉक केला जेव्हा आपल्या पत्रिका छापून होतील तेव्हा या प्लेटला रॉकेल किंवा डिझेल आणि साबणाच्या मदतीने व्यवस्थित धुऊन घ्यायचं आणि हे लावलेलं क्रोमोलिन काढून घ्यायचं आणि परत क्रोमोलिनच्या सहाय्याने हा पत्रिकेचा मॅटर ब्लॉक करायचा व लिफाफ्याचा मॅटर ओपन ठेवायचा आणि परत आपलं प्रिंटिंगचं काम सुरू करायचं आता इथे तुम्ही बघू शकता मी याला व्यवस्थित सेलो टेप लावून घेतली आता बघा या प्रकारचा एक क्लॅम्प घ्यायचा कोणी याला जी क्लॅम्प तर कोणी सी क्लॅम्प असे म्हणतात तर या क्लॅम्पच्या सहाय्याने या बाजूच्या बॉटमला या प्लेटला जोडून घ्यायचं त्याला सपोर्ट म्हणून मी एक अशी कागदाची गुंडाळी लावून घेतो या प्लेटला इथे व्यवस्थित सेट करून या क्लॅम्पच्या मदतीने नीट आवडून घ्यायचं आहे प्रिंटिंगचे काम करत असताना मित्र हो ही प्लेट हल्ली नाही पाहिजे या पद्धतीने आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायचं आहे आता बघा ही प्लेट अशी मुवमेंट करायला हवी तुम्ही बघू शकता आपली ही प्लेट आता व्यवस्थित सेट झालेली आहे आता चला पुढची स्टेप बघूया आपल्याला ज्या कागदावर प्रिंट करायचं आहे सर्वात आधी तो कागद घ्यायचा आणि या प्लेटच्या मॅटरला व्यवस्थित मॅच होईल असं या पेपरला सेट करून घ्यायचं आहे आता ते कसं तर ते मी दाखवतो नीट बघा त्यासाठी हे या प्रकारचं एक वॅक्स येतं हे वॅक्स म्हणजे एक प्रकारचं मेण आहे हे वॅक्स या काचेला लावायचं त्यामुळे काय होतं तर आपला हा कागद आपल्या स्क्रीनला चिटकणार नाही हा कागद या काचेला चिटकून राहील त्यामुळे आपल्याला प्रिंट झालेला पेपर उचलण्यास मदत होईल तर बघा आता मी हे वॅक्स काचेला लावून घेतो आता नीट बघा हे मी असं ठेवल्यानंतर आपला पेपर एकीकडे गेलाय आणि आपला मॅटर एकीकडे गेलाय तर हा मॅटर या पेपरवर व्यवस्थित येईल अशा ठिकाणी आपला हा पेपर आपल्याला सेट करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने कागदाला मागे पुढे सरकवून व्यवस्थित असं सेट करून घ्यायचा आहे आता बघा या मॅटरला मॅच होईल अशा पद्धतीने मी हा पेपर इथे सेट करून घेतला आहे आता या पुढील पेपर इथेच असला पाहिजे याच जागी आला पाहिजे यासाठी काय करायचं बघा या स्क्रीनला चांगलं व्यवस्थित प्रेस करायचं यामुळे आपला हा कागद आपल्याच जागी चिटकून राहील इकडे तिकडे हलणार नाही आता याचा आपण एक मेजरमेंट काढूया त्यासाठी अशी एक रंगीत टेप घ्यायची आणि या टेपच्या सहाय्याने एक मार्किंग म्हणून या पेपरच्या कडेला असं चिटकवून घ्यायचा आहे आता बघा आपली ही जागा निश्चित झालेली आहे यापुढे आपण जो कागद लावणार तो याच मापावर याच जागी आला पाहिजे म्हणून आपण हे मार्किंग केलेलं आहे यापुढे आपण जो पेपर ठेवणार तो याच मापावर ठेवणार आता यानंतर बघा आपल्याला या, आप या प्रकारची शाई घ्यायची आहे मी इथे मॅट रेड शाई घेतलेली आहे तुम्ही दुसऱ्या प्रकारची शाई वापरू शकता जनरली काय होतं मित्र हो आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या कापडावर प्रिंट करायची असेल तर पीव्हीसी मॅट या प्रकारची शाई वापरल्या जाते आणि जर कागदावर प्रिंट करायची असेल तर त्यासाठी दुसऱ्या प्रकारची शाई येते या शाईला व्यवस्थित ढवळून घ्यायचं घट्ट असेल तर त्यात केरोसिन किंवा डिझेल टाकून घ्यायचं व त्याला पातळ करून घ्यायचं मित्र हो स्क्रीन प्रिंटिंगसाठी जे साहित्य मी इथे वापरत आहे त्या सर्व साहित्याची यादी आणि त्या साहित्याबद्दल माहिती यावर अगोदरच मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ एकदा नक्की बघा त्याशिवाय तुम्हाला हा व्हिडिओ समजणार नाही त्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला बघणे आवश्यक आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि वर आय बटनमध्ये पण तो व्हिडिओ देत आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघून घ्या आता काय करायचं बघा सुरुवातीला आपल्याला एक सॅम्पल प्रिंट काढून घ्यायची आहे त्यासाठी एखादा रफ पेपर इथे ठेवायचा इथे मी रफ पेपर ठेवलेला आहे आणि आता यावर या, या चम्मचच्या साह्याने ही शाई ओतून घ्यायची आणि या स्क्विजीच्या साह्याने ही शाई या पद्धतीने ओढून घ्यायची आहे आता हे सॅम्पल प्रिंट झाल्यानंतर याला व्यवस्थित तपासून घ्यायचं की आपली प्रिंट व्यवस्थित येत आहे की नाही कुठे चुकत असेल तर ती चूक दुरुस्त करून घ्यायची आणि जेव्हा आपली खात्री होईल की आपलं हो, काम आता व्यवस्थित सुरू आहे तर पुढच्या कामाला सुरुवात करायची बघा याच पद्धतीने आपण आपला पेपर मेजरमेंट घेतलेल्या जागी ठेवला आहे आणि असं ही शाई घेतली हे बघा आता आपलं प्रिंट होऊन तयार आहे तर बघा मित्र हो आपलं हे प्रिंटिंगचं काम आता झालेलं आहे आता हे काम संपल्यानंतर यावरील जी एक्स्ट्रा शाई आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे मित्र हो हे शाई काढण्याचं काम अतिशय सावधगिरीने करावं लागेल नाहीतर या चम्मचचे टोक या स्क्रीनला लागले तर आपली स्क्रीन फाटण्याची शक्यता असते त्यामुळे हे काम अतिशय सावधगिरीने करा आणि नंतर बघा ही प्लेट आता आपल्याला इथून रिमूव्ह करून घ्यायची आहे व या या प्लेटला आधी रॉकेल किंवा डिझेलने नीट धुवून घ्यायचा आहे त्यानंतर साबणाने व पाण्याच्या साह्याने स्वच्छ करून घ्यायचे आहे तर बघा आता मी डिझेलने यावरील संपूर्ण शाई काढून घेतो तुम्ही याऐवजी टर्पेन्टाईन किंवा राकेलचा वापर करू शकता बघा इथे मी रॉकेलने याला अगदी स्वच्छ करून घेतलं आता यानंतर यावर पाणी टाकून साबणाने स्वच्छ करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता जसं जसं जस मी याला साबणाने धुत आहे तसं तसं आपलं हे लावलेलं क्रोमोलिन आपोआपच निघत आहे या प्लेटला अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि याला उन्हामध्ये परत एकदा वाळवून घ्यायचं आहे त्यानंतर आधी आपण क्रोमोलिन वापरून हा लिफाप्याचा मॅटर ब्लॉक केला होता त्याचप्रमाणे या पत्रिकेचा मुख्य मॅटर क्रोमोलिन लावून ब्लॉक करायचा हा लिफाफा ओपन ठेवायचा आणि त्याच पद्धतीने प्लेट फिट करून आपला समोरील प्रिंटिंगचं काम सुरू करायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मी अगोदर केलेली प्रोसेस परत करून माझं प्रिंटिंगचं काम या पद्धतीने सुरू केलेलं आहे अतिशय सोपी पद्धत आहे मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला थोडं कठीण वाटेल पण जसं जसं आपण हे काम करत जाऊ तसं तसं याचा आपल्याला सराव होत जाईल व आपल्याला हेच काम अगदी सोपं वाटत जाईल तर आता हे आपलं प्रिंटिंगचं काम संपल्यानंतर परत तीच पद्धत वापरायची म्हणजे यावरची अतिरिक्त शाई आपल्याला काढून घ्यायची आहे व डिझेल किंवा रॉकेलने याला व्यवस्थित धुऊन घ्यायचं आहे त्यानंतर पाण्याने व साबणाने स्वच्छ करून घ्यायचं हे बघा आता माझं काम संपूर्णपणे संपलेलं आहे याला मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतो आता बघा ही माझी प्लेट स्वच्छ झालेली आहे परंतु या प्लेटवर लावलेली कोटिंग आपल्याला आता काढून घ्यायची आहे त्यासाठी बघा हे असं डीकोटिंग पावडर येतं अशी एक पाण्याने भरलेली बॉटल घ्यायची व या डिकोटिंग पावडरला या पाण्यात मिक्स करून घ्यायचं हे डीकोटिंग पावडर या पाण्यात व्यवस्थित मिक्स झालं की हे डीकोटिंग मिश्रित पाणी आपल्या प्लेट वर शिंपडून घ्यायचं व एक दोन मिनिटे वाट बघायची या पाण्याने असं हलक्या हाताने घासून घासून काढून टाकायचं इथे तुम्ही बघू शकता हडु हडु आपली कोटिंग या प्लेट वरून निघताना दिसत आहे या प्रकारचा एक कापडाचा तुकडा किंवा फोमचा तुकडा घेऊन त्याच्या साहाय्याने ही सर्व कोटिंग व्यवस्थित काढून घ्यायची व पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता इथे आपली प्लेट व्यवस्थित स्वच्छ झालेली आहे ही प्लेट आता पुढचं काम करण्यासाठी एकदम तयार आहे या प्लेटचा आपण परत परत वापर करू शकतो तर मित्रहो सध्या या व्हिडिओ मध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही अडचण भासत असेल तर ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा त्यामुळे काय होईल तर ती तुमची अडचण दूर करण्यास मी सक्षम असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद